मथुरे अगदी वेळेवर आलात. मला जरा घाई आहे म्हणून मुद्द्याचं बोलते. माझे शेअर्स, फिक्स्ड डिपॉझिट याची यादी तुमच्याकडे आहेच. बँकेत लॉकरमध्ये माझे दागिने आहेत. या सगळ्याचे निदान 5 लाख तरी येतील ना? का? एकदम काही मोठं काम काढलं का? हो, माझ्यापाशी वेळ थोडा आहे आणि मला पैशाची नितांत गरज आहे. 2 दिवसात तरी मला पैसे मिळायला हवेत. बघतो मी, पण कुठलाही आर्थिक व्यवहार इतक्या पटपट केला तर नुकसान आहे होणारच. हो, ते कमीत कमी होईल असं बघेन मी. पण 5 लाख येतील ना? म्हणजे यायलाच हवेत. दुर्गा का, इतक्यात एवढा मोठा खर्च केला तर आयुष्याचं काय? त्याची गरज नाही भासणार. बरं, येतो मी. बर, उद्या सकाळी फोन करीन. हो, उद्या संध्याकाळपर्यंत पैसे हातात मिळतील असं बघेन. फार बरं होईल. दुर्गा का, 5 लाख रुपये तुला कशाला हवे आहेत ग? अरे, पारिक नावाचे एक जण आहेत माझ्या वडिलांच्या ओळखीचे. त्यांचा मुलगा परदेशातून मेटॉलॉजी शिकून आलाय. तो इथं स्पेअर पार्टचा बिझनेस करतोय. भांडवल देणारा माणूस त्यांना हवाय. तुला ते घ्यायला तयार आहेत? दुर्गा का, बापानं मला घराबाहेर काढलं आणि तू मला आसरा दिलास. त्या रागानं तुला तो हॉस्पिटलमध्ये बघायला सुद्धा आला नाही आणि आज तू मला उभं करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावतेस, आपली सगळी पुंजी पणाला लावतेस. मी तुझ्या या उपकारांचा चीज करेन दुर्गाक्का. खरंच सांगतो, मी दिवस रात्र मेहनत करेन, नाव काढेन, पण तुला अभिमान वाटेल असाच मी वागेन. तू कष्ट करायला मागे पुढे पाहणार नाहीस ना दुर्गाक्का? मी तुला वचन देतो, मी वचन देतो तुला. बघ, मरत्या माणसाला दिलेलं वचन आहे ते कधी खोटं पाडायचं नसतं.